मारेगांव तहसील से, जहां विधायक संजीव रेड्डी बोधकुलवाल के प्रयत्न से खिलाड़ियों के साथ नागरिकों के लिए तालुका क्रीड़ा संकुल का निर्माण होने जा रहा है। आइए देखते हैं इसके संदर्भ में विधायक संजीव रेड्डी बोधकुलवाल ने क्या कहा इस खबर में। यवतमाल जिले का मारेगांव तालुका यह आदिवासी बहुल तालुका के रूप में जाना जाता है और शहर के युवकों के साथ देहांतों से आने वाले युवक तथा हॉस्टल में रहने वाले युवकों को अभी तक शहर में क्रीड़ा संकुल की सुविधा उपलब्ध नहीं थी, जिसके कारण क्रीड़ा प्रेमी निराश हो गए और वही खिलाड़ियों के सुप्त गुणों को न्याय मिले इसके लिए वनी विधानसभा क्षेत्र के विधायक संजीव रेड्डी बोधकुलवाल के प्रयत्न से इस परिसर में क्रीड़ा संकुल भविष्य में शुरू होने के कारण क्रीड़ा प्रेमियों तथा मारेगांव तहसील में आनंद व्यक्त किया जा रहा है। और इसी पार्श्वभूमि पर 15 जुलाई को विधायक संजीव रेड्डी बोधकुलवाल की अध्यक्षता में सभा लेकर गोंसा मार्ग पर स्थित ई क्लास के लगभग 4 हेक्टेयर जगह का मुआयना कर उसे क्रीड़ा संकुल के लिए उपयुक्त ठहराया गया। इस मौके पर विधायक संजीव रेड्डी बोधकुलवाल के साथ नायब तहसीलदार दिगंबर गौरकर, जिला क्रीड़ा अधिकारी, तालुका क्रीड़ा अधिकारी, उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, गट विकास अधिकारी मारेगांव, पोलिस निरीक्षक मंडलवार, नगर अभियंता नगर परिषद चौहान के साथ विविध क्षेत्रों के पदाधिकारी, अधिकारी तथा क्रीड़ा प्रेमी उपस्थित थे। वहीं इस संदर्भ में जिला क्रीडाधिकारी ने अपना मनोगत व्यक्त किया। वो युवक सेवा संचालन विद्यमान आज जो महाराष्ट्र क्रीड़ा धोने का संकल्प हुए आज के मारेगांव तालुके के सम्मानीय आमदार तथा संतुष्ट मंडी या आम वरिष्ठ आयुक्त साहब मार्गदर्शन जिलाधिकारी साहब मार्गदर्शन आज हा संकल्पा आज मारेगांव शहरा तालुका क्रीड़ा संकुल के जागे प्रत्यक्ष महोदय आमदार महोदय साहब आज सर्व मंडली पहानी के लिए सदर ही जागा आम शासकीय शासनाच निप्रमाणे प्रकल्पाला ज्या क्रीड़ा सुविधा है परिपूर्ण है आणि या संकल्पासाठी आश्वासन माननीय आमदार महोदयांनी या जागेसाठी जेवढ्या तातडीने जी जागा आपल्याला संकुलाला उपलब्ध होतील असे या पद्धतीच्या सभेला सगळ्या यंत्रणांना सूचित करून आणि या ठिकाणी आम्हाला सर्व यंत्राची ही जागा माननीय तहसीलदार साहेब यांनी पण ह्या रेवणीच्या अधीनस्थ असल्यामुळे त्यांच्या ह्या जागेचं पूर्ण आपल्याला जागा तालुका क्रीडा संकुलला उपलब्ध करून देण्यात येतील अशा त्या पद्धतीची सूचना केली आणि नवीनच या ठिकाणी लवकरात लवकर कारण यवतमाळ जिल्हा हा आदिवासी असलाही तरी त्या ठिकाणी खेळाच्या क्षेत्रामध्ये हा मारेगांव दुर्गम भाग आहे पण त्या ठिकाणी येथील आदिवासी व तरुण युवा पिढींना इतर युवा पिढींना त्याचा लाभ घेता येईल या दृष्टीने मी जिल्हा क्रीडा अधिकारी या नात्याने आपल्याला सर्वांना या सुविधासाठी क्रीडा संकुलाच्या अकॅडमीच्या सुविधाकरिता जास्तीत जास्त प्रयत्नशील करील आणि माझे मार्गदर्शक माझे आयुक्त साहेब माझे उपविभागीय उपसंचालक साहेब संचालक आणि आमदार महोदय या सर्वांच्या सहकार्याने ती माझी ही क्रीडा संकुलाची संकल्पना पूर्ण करण्यात येईल। तालुका क्रीडा संयोजक ने भी इस संबंध में जानकारी दी। तालुका क्रीडा संयोजक मारेगांव आज माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाच्या सभेनुसार माननीय आमदार संजीव रेड्डी बोधकुलवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा संकुलन समितीची आज मीटिंग झाली। त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी हजर असताना आज त्या जागेची पाहणी करण्यात आली। टाकळकर रोडवरती जागा आहे आणि ती जागा पाहण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी आदरणीय मिलमिले साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी उपलंचीवार उपलवार साहेब यांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर हा प्रस्ताव आम्ही तहसीलमार्फत दिलेला आहे आणि तहसील आम्हाला ती जागा मिळवण्यासाठी सहकार्य करो। यामुळे काय होईल की मारेगांव तालुक्यातल्या जे युवक वर्ग आहे त्यांना एक चांगलं हक्काचं स्टेज निर्माण होईल आणि आपली स्पोर्ट्सची वाटचाल हे पूर्ण प्रगतीवर नेईल। तसंच या माध्यमातून ग्रामीण विभागातील जे लोक ट्रेनिंगला जातात, सैन्य भरतीमध्ये जातात, पोलीस भरतीमध्ये जातात, त्यांच्यासाठी ट्रॅक उपलब्ध होईल। विधायक संजीव रेड्डी बोधकुलवारने इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज मारेगांव तालुका ठिकाणी तालुका स्पोर्ट स्टेडियमच्या निमित्तान तालुका क्रीडा समिति अध्यक्ष म्हणून या ठिकाणी भेट दिली। या ठिकाणी जिल्हा क्रीडाधिकारी
तालुक्याचे तहसीलदार शेतारी खानेदार मध्यप्रदेश सीओ त्या समितीचे सर्व सदस्य उपस्थित असून मारेगावला प्रशस्त क्रीडांगण व्हावं, इथं स्पोर्ट्स हब निर्माण व्हावं, शासनाच्या वतीनं जे 5 कोटी रुपयाचा निधी प्राप्त होतो त्या निधीच्या माध्यमातून सुसज्ज सुंदर असं स्पोर्ट हब या ठिकाणी बनवण्याचा मानस आहे। म्हणून आज या ठिकाणी सर्वांनी भेट देऊन माननीय जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं ही सर्व नंबर 34 राठोड खेळाची सर्व 34 असलेली त्यातील 4 एकर जागा शासकीय इथलाची शासनालाच विनंती करून शासनाच्याच क्रीडा विभागाला तालुका क्रीडा विभागाला सुपूर्त करण्याचा त्या दृष्टीनं आज प्रस्ताव बनवला आहे। अति तातडीनं प्रस्ताव बनवून ही जागा अलर्ट झाल्यानंतर या ठिकाणी लवकरात लवकर निर्माणात या ठिकाणी तालुका क्रीडा अंगण स्पोर्ट्स हब यासाठी निर्मितीचं काम सुरू करण्यात येणार आहे। सी टीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।